मित्रांनो नमस्कार, आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आणि पर्यवेक्षक व समवेक्षक यांच्या कामाचे स्वरूप, म्हणजे पर्यवेक्षकांना आणि समवेक्षकांना नेमके कोणते काम प्राधान्याने करायचे त्या संबंधीची माहिती। मित्रांनो नमस्कार, आजच्या या सत्रामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षा आणि या संबंधीची माहिती, परीक्षेचं स्वरूप म्हणजेच परीक्षा कशा प्रकारे घ्यायची, नेमके कोणकोणत्या बाबी लक्षपूर्वक काळजीपूर्वक भरायच्या आणि कोणत्या नोंदी करायच्या, कोणत्या वेळेस कोणते कार्य करायचे या संबंधीची माहिती आपण आजच्या या सत्रामध्ये घेऊया मित्रांनो। आणि ही जी माहिती आहे ही आपल्याला उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी फार महत्वाची आहे, उपयोगी पडणारी आहे। चला तर मग पाहूया महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 आणि या परीक्षेचा वार व दिनांक आहे शनिवार 4 सप्टेंबर 2021। परीक्षेचे सत्र पहिले आहे, विषय सामान्य क्षमता चाचणी आणि स्वरूप आहे वस्तुनिष्ठ। चला तर मग नेमकं आपल्याला कोणते कार्य करायचे आहे पर्यवेक्षक व समवेक्षक या नात्याने, त्याविषयी आपण जाणून घेऊया। पहिलं आहे कामाची रूपरेषा आणि वेळ। बघा आता वेळेचे जास्त बंधन आपल्याला पाळावं लागणार आहे मित्रांनो। तर वेळ आहे सकाळचे सत्र 9 वाजता। उद्याची परीक्षा फक्त एका सत्रामध्ये होणार आहे, सकाळच्या सत्रामध्ये, आणि त्याची वेळ आहे 9 वाजताची। 9 वाजता आपल्याला नेमकं काय करायचं आहे की उपकेंद्र प्रमुखाच्या घड्याळातील वेळेनुसार स्वतःचं घड्याळ निश्चित करायचं आहे, ते असतेच आपलं, तरी पण आपण बघून घ्यायचं। 9:30 वाजता आपल्याला उमेदवाराची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पडताळणी करण्यास सुरुवात करायची आहे, ज्या ठिकाणी हे लागू असेल त्या ठिकाणी। त्यानंतर 9:30 ते 9:50 या वेळेमध्ये आपल्याला नमुना क्रमांक 1, नमुना क्रमांक 5, हजेरीपट, स्टँड पॅड, टिश्यू पेपर, ब्लेड इत्यादी साहित्य समवेक्षकांनी ताब्यात घ्यायचे आहे। नंबर 2, त्याच वेळेत वर्गातील बैठक व्यवस्थेबरोबर हजेरीपट तपासून पाहणे व सर्व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या वर्गावर जाणे, हे आपल्याला करायचं आहे 9:30 ते 9:50 या वेळेमध्ये। त्यानंतर मित्रांनो आपल्याला 9:50 ते 10 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या प्रवेश द्वारावरच पोलिसांमार्फत उमेदवारांची झडती तपासणी करून परीक्षा कक्षामध्ये त्यांना प्रवेश द्यायचा आहे। त्यानंतर 10 वाजता आपल्याला 3 गोष्टी करायच्या, त्यामध्ये पहिली उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यासाठी पहिली घंटा वाजेल, त्यावेळेस केवळ उत्तरपत्रिकांचे पार्सल उघडणे, पाकिटांची संख्या मोजणे, पार्सलवर नमूद संख्ये इतक्या उत्तरपत्रकांची संख्या असल्याची खात्री करणे, त्यानंतर परीक्षा कक्ष निहाय उत्तरपत्रिकांचे पाकिट पर्यवेक्षकांकडे देण्यास तयार ठेवणे, हे आपलं नाही आहे का, तरी पण ती प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी 35 मिनिटे अगोदर समवेक्षकाकडे सोपवणे, हे पर्यवेक्षकाचं काम आहे, तरी पण दोन्ही आपण सामायिक हा व्हिडिओ तयार केलेला आहे। त्यानंतर 10 ते 10:25 या वेळेमध्ये काय करायचंय, कोणी समवेक्षकाने काय करायचं आणि पर्यवेक्षकाने काय करायचं याबद्दलची माहिती पाहूया। 1 नंबर, समवेक्षकाने विहित घोषणा करणे, म्हणजेच मोबाईल जवळ न ठेवणे बाबत, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र किंवा पेन आणि बॉटल, पाण्याची बॉटल व्यतिरिक्त कोणतीही वस्तू उमेदवारासोबत नसल्याची खात्री करून घेणे, त्याची घोषणा करणे। त्यानंतर 2 नंबर, मूळ ओळखपत्र, प्रवेश प्रमाणपत्र व हजेरीपट यावर असणाऱ्या छायाचित्रातील व्यक्तीच बैठक क्रमांकानुसार विविध ठिकाणी बसलेली आहे किंवा नाही याची खात्री जमा करणे। त्यानंतर 3 नंबरला, ओळखपत्राच्या छायांकित प्रतीवर संबंधित संस्थेकडून बायोमेट्रिक ओळख पडताळणी झाल्याचे प्रमाणित करणारा सहीशिक्का अथवा होलोग्राफ
असल्याची खात्री करणे हे त्या त्या ठिकाणी सेंटरवर लागू असेल बायोमेट्रिक पद्धत तरच ही बाब तपासून बघायची आहे आपल्याला. त्यानंतर चौथा आहे संस्थेकडून प्रमाणित केलेल्या लागू असल्यास मूळ ओळखपत्राच्या छायांकित प्रतीवर उमेदवाराने स्वतःचे परीक्षेचे संपूर्ण नाव पत्ता बैठक क्रमांक इत्यादी तपशील समवेक्षका समक्ष लिहून स्वाक्षरी घेणे व सदर छायांकित प्रत समवेक्षकाने ताब्यात घेणे. नंबर पाच हजेरी पटावर विहित ठिकाणी उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व स्वाक्षरी घेणे. स्वाक्षरी घेतली तरी पण चालेल फक्त स्वाक्षरी घेण्याच्या सूचना आहेत तरी पण आपापल्या केंद्र अधिकाऱ्याने दिलेल्या सूचनेनुसार हे आपल्याला करावं लागणार आहे. नंबर सहा अंगठ्यावरील शाही पुसण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र टिश्यू पेपर पुरवणे हे सुद्धा आपले काम आहे. त्यानंतर 10:15 म्हणजे 10:25 वाजता आपल्याला परीक्षकांनी उत्तरपत्रिकांची सीलबंद असलेली पाकिटे समवेक्षकाकडे सोपवले. त्याची वेळ आहे 10:25. 10:25 ला पर्यवेक्षकांनी उत्तरपत्रकांची सीलबंद पाकिटे समवेक्षकाकडे सोपविणे. त्यानंतर मित्रांनो 10:25 च्या नंतर आपल्याला काय करायचं बघा. त्यावेळेत आपल्याला राहिलेली कामं करून घ्यायची पेपरवर उत्तरपत्रिकेवरील सह्या वगैरे तपासून बघायचे. त्यानंतर 11:00 पेपर सुरू होण्याची घंटा वाजेल. त्यानंतर 11 ते 11:10 यावेळेमध्ये समवेक्षकांकडून शिल्लक प्रश्न पुस्तिका व उत्तरपत्रिका यांचा हिशोब घेऊन पर्यवेक्षकांनी नमुना क्रमांक 6 मध्ये नमूद करायचा आहे भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो 11:10 ते 11:30 या वेळेमध्ये उत्तरपत्रिकावरील सर्व तपशील उमेदवाराने नमूद केला असल्याची खात्री करून समवेक्षकांनी उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी सर्व नोंदी जे काय असतील त्या कराव्यात. त्यानंतर हजेरीपट उमेदवाराच्या ओळखपत्राची छायांकित प्रत तसेच नमुना क्रमांक 2 मध्ये विहित तपशील भरून पर्यवेक्षकास देण्यासाठी तयार ठेवणे किंवा देणे मागणी केल्यास. त्यानंतर 11:30 ते 11:40 या वेळेत पर्यवेक्षकांनी नमुना क्रमांक 2 नमुना क्रमांक 6 व हजेरीपट भरून तयार ठेवले. 11:30 ला आपल्याला हे काम करायचंय मित्रांनो नमुना क्रमांक 2 आणि नमुना क्रमांक 6 हजेरीपट भरून तयार ठेवायचे. त्यानंतर 11:55 ला 11:55 पेपर संपण्यास 5 मिनिटे शिल्लक असल्याची घंटा आपल्याला ऐकायला येईल ते आपण उमेदवारांना सूचित करणे सांगणे. त्यानंतर 2 त्याच वेळेस पेपर संपण्यास 5 मिनिटं शिल्लक असल्याबाबत समवेक्षकांनी घोषणा करणे हे आता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर 12:00 ठीक 12:00 उमेदवारांनी लिखाण थांबवण्यासाठीची घंटा होईल ती आपण त्याची आपण उद्घोषणा करायची. म्हणजेच उमेदवारांनी नोंदवलेल्या उत्तरांची संख्या उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी नमूद करण्याबाबत समवेक्षकांनी घोषणा करणे म्हणजे नेमके किती प्रश्न आपण सोडवलेले आहेत ते त्याची नोंद उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आहे नमूद करायची जागा त्या ठिकाणी नोंदण्याबाबत समवेक्षकांनी तशा सूचना कराव्यात. त्यानंतर 12:02 पेपर संपण्याची घंटा होईल. उत्तरपत्रिकाचा भाग 1 व भाग 2 वेगळा करण्याबाबत उमेदवारांना सूचना करणे. मूळ उत्तरपत्रिका भाग 1 बैठक क्रमांक निहाय जमा करणे तसेच प्राप्त उत्तरपत्रिका उपस्थित उमेदवाराच्या संख्ये इतक्या आहेत याची खात्री करणे. त्यानंतर सर्व उमेदवाराकडून मूळ उत्तरपत्रिका भाग 1 प्राप्त झाल्याची व हिशोब जुळल्याची खात्री झाल्यावरच उमेदवाराला परीक्षा कक्षामधून जाऊ देणे. त्यानंतर 12:05 उपस्थित
उमेदवाराच्या संख्ये इतक्या मूळ उत्तरपत्रिका बैठक क्रमांकानुसार लावायच्या, त्यानंतर समवेक्षकांनी मूळ उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांबरोबर हजेरीपटानुसार तपासून पर्यवेक्षकांच्या ताब्यात देणे. त्यानंतर 12:20 ला समवेक्षक व पर्यवेक्षक यांनी पॅकेट क्रमांक 1, 2, 3 तयार करण्यासाठी उपकेंद्र प्रमुखांना मदत करणे. अशा प्रकारच्या वेळेनुसार कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याबाबतची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेतली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तर काही नमुने या ठिकाणी दिलेले आहेत, जसं की या ठिकाणी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रवेश प्रमाणपत्राचा नमुना आहे, तो व्यवस्थित बघायचा. म्हणजे उमेदवार आलेला उमेदवार आणि त्याचं ओळखपत्र आणि त्याचा बैठक क्रमांक तोच आहे की नाही याची खातरी जमा करणे हे आपलं विशेष कार्य आहे मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे उमेदवाराकडे भ्रमणध्वनी यंत्र म्हणजेच मोबाईल किंवा तत्सम वस्तू नसल्याची खात्री जमा करणे हे सुद्धा आपलं महत्वाचे कार्य आहे. तर मित्रांनो, हे सर्व बाबी लक्षात घेऊन उद्याच्या परीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि या सर्व बाबी लक्षात घ्या आणि सुरळीत परीक्षा पार पाडा. याबद्दल तुम्हा सर्वांना शुभेच्छा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन सत्रामध्ये किंवा नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत धन्यवाद.